शेलार मिळाव्यासाठी तुम्ही लालबाग मध्ये आला. अशी पण चर्चा आहे की आशिष शेलार ऍक्शन मोड मध्ये आले. शिवसेनेचा जो बालेकुंड आहे त्यामध्ये आता तुम्ही सेंट लावणार आहे अशी चर्चा होते. काय नेमकं काय सुरू? आज लालबाग परळ मध्ये आमचे जे सगळे मूर्तिकार आहेत त्यांचा एक सामूहिक राज्यभराचा मेळावा. आणि मागणी स्वाभाविकता एकच आहे की एक मोठी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्माण करणारं हे राज्यातलं मोठं साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रातना निर्माण केलेल्या या मूर्त्या याचं देवाणघेवाण 70,000-80,000 कोटीपर्यंत जातं. एवढं मोठं टर्नओव्हर असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाला दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न POPच्या मूर्त्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही, महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी POPच्या मूर्त्या सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या डिझॉल्व होऊ शकतात, पर्यावरण घातक न करता सुद्धा विसर्जन होऊ शकतं या गोष्टी समोर आणल्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा आणि मुंबई महानगरपालिकेने विशेषतः जे सर्क्युलर काढलं आहे की 4 फुटाखालच्या मूर्त्या या POPच्या असूच नये किंवा त्या शाडूच्याच असाव्यात हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. आणि त्या संदर्भामध्ये स्वतः मी आयुक्त, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे, सकारात्मक चर्चा आहे. न्यायालयीन काही आदेश असले तरी या पद्धतीने या मराठी माणसाचा रोजगार कुठेही बंद होता कामा नये यासाठीचीच भूमिका घेऊन आम्ही चाललो. मी आज या सगळ्याची घोषणा करणार नाही पण नक्की हे सांगेन महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तोंडात बोट घालावी इतकी मोठी लोक, इतकी राजकारणातले यशस्वी लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील आणि ती सर्व अन्य पक्षांना सुद्धा चांगली लोक आम्ही घेऊन ते काम करू. वर्धापन दिनावर अधिकार शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाचा. आज तरी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेजींची शिवसेना आहे, त्यांचाच अधिकार त्यावर आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी अहमद पटेल समोर कुर्मिसात घातले, ज्याने औरंगजेबी वृत्तीच्या लोकांशी युती केली, ज्याने राम भक्तांवर अन्याय करणाऱ्यांना स्वतःचं वकील केलं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वर्धापन दिन साजरा करण्याचा कुठलाही अधिकार नाही हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट केलं. वेगळ्या अशी बाजू आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मांडली जाते. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं आणि पक्षाचं विशेष आहे, फायदा असेल त्यावेळेला तो आपला आणि स्वतःचा स्वार्थ दिसला की त्याच्या व्हायला लाथा, हाच प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे. आणि इतका स्वार्थी, अहंकारात अखंड बुडालेला आणि कुठल्याही विचारधारेशी काही संबंध नसलेला पक्ष राज्यात कोणी असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हाच आहे. औरंगाबादमध्ये BRSची पोस्टरबाजी पोस्टरने खासदार होणार असतील तर माझ्या प्रत्येक गल्लीमध्ये 5 पोस्टर लावणारे लोक मला दिसत आहेत. आणि त्यामुळे खासदार की बाय पोस्टर हे नवीन एक प्रकार सुरू झाला आहे, त्यांना तो लखलाप लागतो. आज बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी फुलं वाहिली आहेत आणि आमच्यावर टीका करणारे जयचंद आहेत असा सवाल ते आता विचारतात. मला वाटतं ज्यांचा आदर्श कोण हे त्याने ठरवायचा. हा हिंदुस्थान कुठल्याही पद्धतीने देशाचं मानबिंदू असलेल्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आक्रमण करू पाहणाऱ्या औरंगजेबाचं मोठेपण किंवा त्याच्याबद्दल असलेला मोठा विचार हा करूच शकत नाही. औरंगजेबाची निंदा नालस्तीच होणार या हिंदुस्थानमध्ये आणि त्यामुळे कोणाला काय करायचं त्यांचा प्रश्न. औरंगजेब हा नकारात्मक निंदा नालस्ती करणाराच विषय महाराष्ट्राचा असेल एवढं आम्ही ठासून त्यांना सांगू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.